पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात असलेल्या बेकायदेशीर केमिकल कंपनीला काल रात्री भीषण अशी आग लागली होती. या आगीत जवळपास 7 ते 8 तास केमिकल कंपनीमधील आग ही भडकत होती. आगामुळं जी धूर निघतोय त्या धुरामुळं जे सामान्य नागरिक आहे आजूबाजूला आणि इथं सगळे 22 मजली 21 मजली बिल्डिंग आहेत आणि ते धूर अख्खा त्या बिल्डिंग मध्ये जातोय आणि लोकांचं श्वास कोंडी होती त्याच्यामुळे. तर लोक अक्षरशः रोडवर आलेत, कमीत कमी रोडवर आज 20-25 हजार लोक इथं उभी आहेत आणि आग विझवायची वाट बघते ते. आग आणि फायर ब्रिगेडवाले सगळे येऊन हे आग बुजवायचा प्रयत्न करते ते. प्रयत्न त्यांचे सतत चालू आहे. आज 5 तास झाले हे काम चालू आहे. 7:30 वाजेपासून हे चालू आहे. गेल्या 2-3 तास झाले हे विषय चालू आहे. आज लोक एवढी सामान्य नागरिकांना एवढा त्रास होतोय. जे वयस्कर लोक आहेत घरातली त्यांना बाहेर पडता येत नाही आहे तरी लोक बाहेर रोडवर आलेत कारण त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय. तरी इथं जागा मोकळी असल्यामुळं थोडं जरा राहत भेटतीये लोकांना. पण जर आग विझली नाही तर काहीतरी दुसरं होऊ शकत. बेकायदेशीर हो हो करू ना करू ना सामान्य नागरिकांसाठी करू. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग, पुणे महानगरपालिका अग्निशमन विभाग, PMRDA अग्निशमन विभाग, MIDC अग्निशमन विभाग आणि इतर काही खाजगी कंपन्यांचे अग्निशमन विभागांच्या 25 ते 30 अग्निशमन विरोधी बंबच्या मदतीने तसेच जवळपास 25 ते 30 खाजगी वॉटर टँकर आणि JCB मशीनच्या मदतीने अग्निशमन विभाग आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. दरम्यान अग्निशमन विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही आग झाडू बनवणाऱ्या SK ब्रूम कंपनीला आग लागली असून कंपनीत आलेल्या शेकडो केमिकल ड्रमने देखील या आगीत पेट घेतल्याने आग अधिक भडकली. कंपनीत केमिकल असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाला अनेक शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मात्र आग लागण्याचं नेमकं कारण काय हे अद्यापही कळू शकले नाही. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान झालंय. मागील 7 ते 8 तासांपासून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभाग शर्थीचे प्रयत्न करत होते. तर आता ही आग आटोक्यात आली असून या आगीमुळे निर्माण झालेला प्रचंड धुराचे लोट हे सर्वत्र पसरत होते. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना श्वास घ्यायला बराच त्रास होत होता. आम्हाला त्रास होता. आम्ही लई वेळा त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी ऐकलं नाही. आम्हाला वाशी होती त्याच्याकरता आम्ही वर्दी बंगला बांधून राहायला गेलो. इथं वाशी होते म्हणून मच्छर वगैरे सगळं आजारी पडायची माणसासारखी. आता इथून पूर्ण त्यांनी जावा इथून इथं अजिबात ठेवावं नाही. गोडवण वगैरे काहीच नाही ठेवावं त्यांनी. मोशी परिसरात अनेक अशा घातकी कंपन्या आणि इंडस्ट्रीमुळे या ठिकाणी वाहणारा जो वायू ज्यामुळे या ठिकाणी हॉस्पिटल आहे, सोसायटी आहे, अनेक नागरिकांना अधुरा त्रास आणि यापासून होणारी जी नागरिकांची गणगण ही कायम थांबली पाहिजे. याआधी देखील 3 वेळा या कंपनीला आग लागली होती. स्थानिक नागरिकांनी, नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी, माझ्यासारख्या सर्व तरुण वर्गांनी याची दक्षता 3 दिवसांपूर्वी 4 दिवसांपूर्वी घेतली होती. स्थानिक नगरसेवकांनी, आजी माजी नगरसेवकांनी देखील यांना 3 वेळा सूचना देऊन देखील यांनी या कंपनीचं कोणतं निवारण केलेलं नाही आहे. ह्या कंपनीमुळे स्थानिक लोकांना आणि या ठिकाणी स्कूल असेल, हॉस्पिटल असेल, सोसायट्या असतील, अनेक या ठिकाणी कंपन्या देखील आहेत, त्यापासून या कंपनीपासून सर्व कंपन्यांना किंवा नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याची दक्षता कंपनी मालकांनी पण घेतली पाहिजे आणि स्थानिक नगरसेवकांनी, पूर्ण आमदार खासदार सगळे असतील, त्यांनी देखील या कंपनीवर काहीतरी काहीतरी तयार करून या ठिकाणी कंपनी या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करावी. मी अशी विनंती समस्त मुशी ग्रामस्थांना देखील करतो आणि सर्व नागरिकांना, पदाधिकाऱ्यांना, सर्वांना मी विनंती करतो. आम्ही वेळोवेळी त्यांना सांगत गेलो 15 दिवस ह्याच्या आधी 15 दिवसांनी आग लागली तर तिथं जवळजवळ 13 ते 14 लोक जखमी झाली. 30 ते 35% ते भाजले. आम्ही हार्श हॉस्पिटल येते बाजूलाच, तर ते हार्श हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट केले. ॲडमिट केल्यावर त्यांना आता म्हणजे वेळोवेळी ते कामगार त्यांना सांगत होते मालकाला, बाबा मला आम्हाला काम नाही करायचं येतं. पण मालक म्हणायचे बाबा तुम्हाला 2000 रुपये 1000 रुपये काय त्यांना रोज असन तर त्यांना अजून 500 रुपये रोज वाढून देतो पण तिथं कामाला या. आत्ता तिथं आत्ता बघतोय आम्ही तर ते डाळिंबाचं चायनाचं ते हे होतं, ब्रँडिंग होतं त्याच्यावर, तर ते चायनाचा माल दिसतोय तिथं. तर आम्हाला तिथं वाटत होतं बाबा ड्रम आहे, ड्रम धुतात तिथं, पण ते ड्रम न धुता ते वेगळंच चालू होतं तिथं.
ते आज कळलं आम्हाला एवढं सगळं ते त्याच्यामध्ये चालू आहे म्हणून, तर ते झाडूचं वगैरे काय काय करतात ते काय आता सांगू नाही शकत एवढं काय त्याच्यामध्ये नेमकं आग लागली आहे नेमकं कशाप्रकारे त्रास होतोय गेल्या 15 दिवस. आता तिथं आजूबाजूला कंपन्या आहे, आजूबाजूला खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांना खूप प्रॉब्लेम येतोय, त्यांचं फार नुकसान होतं ना आजूबाजूला, त्यामुळे ते सगळे घाबरले गेलेले आहे मालक.